नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील जाधव, नाशिकर स्वप्नील जाधव यूट्यूब चॅनल तसेच हॅलो ॲपवरील आमच्या ऑडिओ चॅनल स्वप्नील कथासागरमध्ये आपलं सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांचा जे बालपण होतं त्याच्याविषयी. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 साली झाला. ज्येष्ठ शुद्ध 12 शके 1579 बालपणी 2 वर्षांचे असताना आई सईबाई यांचे निधन झाले आणि राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांनी त्यांचा सांभाळ केला. कापूरहोळ येथून धाराव गाडे या मातेचे दूध देऊन संभाजीराजांचे पोषण केले गेले. कराकाठावरील पुरंदर हा प्राचीन व ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध किल्ला आहे. येथील सह्याद्री डोंगर रांगेवर हिरवीगार औषधी वनस्पती गुणकारी आहे. पुरंदर गडाच्या पायथ्याला मावळ्यांचा मुलासोबत शंभूराजांचे बालपण गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा व शौर्याने संभाजीराजांची राजकारण, साहित्य, समाजकारण याविषयी दृष्टी अधिक होत गेली. राजकारणांचे डावपेच ते बालपणीच शिवरायांकडून शिकले. सुरुवातीला त्यांचे सावत्र आई सोयराबाई यांनीही खूप माया केली. शंभूराजे देखणे व शूर होते. राजकारणातील बारकावे भराभर शिकून घेतले. मित्रांनो, मोगल दरबारातील घडामोडी व राजकारण त्यांना लहान वयात कळले. वयाच्या 9व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी त्यांना जाणीवपूर्वक आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीवेळी नेले होते. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर संभाजीराजांना तेथेच ठेवून ते निघाले. मोरोपंत पेशव्यांचे मेहुणे तेथील होते, त्यांच्या घरी त्यांना ठेवले. मोगली सैनिकांचा ससेमेरा थांबवण्यासाठी संभाजीराजांच्या निधनाची अफवाही त्यांनी सोडली. स्वराज्यात शिवराय आल्यानंतर काही काळाने शंभूराजे पोहोचले. इसवी सन 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. तोपर्यंत संभाजीराजे बारकावे व रणांगणातील डावपेचात तरबेज झाले होते. त्यांनी राज्याभिषेकासाठी आपल्या आलेल्यांना नम्र स्वभावाने जिंकून घेतले. राज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांनी राजमाता जिजाऊंचे निधन रायगडाच्या पायथ्याशी पासाड येथे झाले. मित्रांनो, शिवाजीराजे राजकारण व रणांगणावर गुंतलेले होते. शंभूराजांकडे लक्ष देणारे कोण होते? त्यांचे शिवरायांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. अमात्य अण्णाजी दत्तो यांच्या कारभाराला शंभूराजांचा सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले होते. पण संभाजीराजांना ते मान्य होण्यासारखे नव्हते. एकदा भर दरबारात अण्णाजी येताच संभाजीराजांनी आबासाहेब हे बघा आपले लबाड अमात्य आले असे उद्गार काढल्याने ते व मानकरी शंभूराजांवर नाराज होते. सोयाबाई व अण्णाजी दत्तो यांच्या विरोधामुळे शिवाजीराजांना दक्षिण हिंदुस्थानाच्या मोहिमेवर जाता आले नाही. शिवाजीराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचा हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळ नकार देत होते. त्यामुळे महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना तिकडे पाठवण्यात आले. शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांनी दुष्काळग्रस्त प्रजेकडून 1 वर्ष कर वसुली न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत, राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजा रामांचे नाव जाहीर करतील. साहित्यिक संभाजीराजे यांच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक व संस्कृतचा उत्तम जाणकारही होता. संभाजीराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ तर नायिकाभेद नक्षिक व सातशतक हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले. बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील शिवराय आजोबा शहाजी राजे यांची स्तुती त्यांचा उल्लेख केला आहे. तर मित्रांनो, हे असे होते संभाजी महाराजांचे बालपण. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. मी आपला
दोस्त स्वप्निल जाधव आता आपला निरोप घेतो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।